नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। पाहूयात सातारा लोकसभा मतदारसंघाची आत्ताची सर्वात मोठी बातमी। सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कराड शहर कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच कराड शहरात पार पडला। यावेळी माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले। शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळावं यासाठी कराड शहर व कराड दक्षिणमधील अनेक गावांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केले असल्याची माहिती आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली। तसेच कराड उत्तरमधून सुद्धा मताधिक्य देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यामध्ये चव्हाण साहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्याही सर्दीची सुरुवात होत नाही। तो विचार होता चव्हाण साहेबांचा विचार त्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी काम करण्याची भूमिका होती आणि या विचारावरच या ठिकाणी घाला घालण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या लोकसभेला आपल्याला सर्वांना सामोरं जायचं, आपली जबाबदारी ही मोठी आहे। लोकसभेचा आपला पूर्वीचा मतदारसंघ हा असा होता की जावली मतदारसंघ, पाटण, कराड, दक्षिण, उत्तर आणि वाळवा आणि शिराळ असा हा मतदारसंघ होता। लोकशाहीमध्ये नगरसेवक असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, आमदार असेल, खासदार असेल, जनतेच्या सेवेसाठी असेल आणि त्याला वाटतं की जनतेच्या सेवेसाठी मला मंत्री करावं। तर या लोकांना जनतेच्या सेवेसाठी मंत्री केलं आणि मग ही मंडळी त्या ठिकाणी त्यांनी काही वेगळा त्या ठिकाणी उद्योग केला आणि त्यातून वाचण्यासाठी मग ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेलेली मंडळी। सर्वसामान्यांच्या मनामध्ये राग हा त्या ठिकाणी पण तो आपल्याला मताच्या रूपानं हा या ठिकाणी आपल्याला सर्वांना समोर आलाय। आपल्या मतदारसंघाची पुनर्रचना होत असताना या ठिकाणी कराड दक्षिण आणि कराड उत्तर मतदारसंघाला आणि कराड दक्षिणमध्ये आपण जर बघितलं तर कराड शहर आपलं मलकापूर, गोवारे, सैदापूर, कोळशी, वाघाव, कोळशी, कोते, मुंडे, वारुंजी अशा प्रकारची गावं ही मूळच्या मतदारसंघातली दक्षिणमध्ये आहेत। पण मी त्या ठिकाणी निर्णय घेतला की ज्या मतदारसंघाचं कार्यक्षेत्र आपलं कारखाना तिथं जावं आणि पहिली निवडणूक त्या ठिकाणी झाली, अपक्ष म्हणून मी त्या ठिकाणी त्या निवडणुकीला सामोरं गेलो। त्याचंही उहापोह या ठिकाणी करू इच्छित नाही कारण पुण्याचा दबाव खाली त्या ठिकाणी तिकीट त्या ठिकाणी देण्यात आलं होतं।